शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय येथील मनपाच्या कोविड सेंटरमधून आज 3 रुग्णांनी कोरोनामुक्त होऊन निरोप घेतलाय. आत्तापर्यंत सोलापूर जिल्हा कारागृहातील 150 कैद्यांसह 500 कोविड नागरिकांनी येथून कोरोनामुक्त होऊन निरोप घेतला आहे. या सेंटरमध्ये आत्तापर्यंत एकही मृत्यू झाला नाही हे अभिमानाची बाब असल्याचं येथील डॉक्टर आणि नर्स स्टाफ यांनी यावेळी अभिमानानं सांगितलंय. या कोविड सेंटरमध्ये उत्कृष्ट जेवणाच्या व्यवस्थेसह कुटुंबातील सदस्यांप्रमाणे स्टाफकडून काळजी घेण्यात येते. येथे डॉक्टर सुनीता देगावकर आणि उर्शाली दैदेप्य वाड यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर मल्लिकार्जुन उप्पीन, डॉक्टर स्वप्नील बिराजदार, डॉक्टर कौस्तुभ शिंदे, डॉक्टर वैभव पवार यासह स्टाफ भीमराव शिंदेसह कर्मचारी रुग्णांवर जातीने लक्ष देऊन काम करत आहेत. त्याचमुळे 500 अधिक कोरोना रुग्ण बरे होऊन या जीवघेण्या आजारातून सुखरूप घरी पोचलेत असंच या निमित्तानं म्हणावं लागेल. मी डॉक्टर उर्शाली मैदपवाड फ्रॉम नांदेड. इथे मी वैद्यकीय अधिकारी म्हणून कोविड केअर सेंटर गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक इथे कार्यरत असून आज आमचे 505 पेशंट डिस्चार्ज झालेले असून त्यामध्ये जे आपले सोलापूरचे पी शिवशंकर आयुक्त सर आहेत ते उपायुक्त, तसेच आमचे PMOH डॉक्टर जाधव सर, मंजिरी मॅडम आणि सर्व क्वारंटाईन सेंटरचे डॉक्टर्स आणि UPSC इथले सर्व डॉक्टर्स यांच्या सगळ्यांच्या मदतीने हे शक्य झालेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्यांना मी आभार मानतो.